बसमध्ये चढताना एका महिलेची सोन्याची पोत चोरल्याची घटना जालना येथे घडली होती. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या चोरी प्रकरणात चोरट्यांना शोधण्यात अवघ्या एका तासातच यश मिळवलं. या प्रकरणी दोन महिलांना गजाळ करण्यात आलं असून सदर बाजार पोलिसांनी या प्रकरणाचा अत्यंत वेगाने तपास केलाय. लताबाई इंगळे या भोकरदन येथे बसने जात होत्या. बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन एका महिलेनं त्यांना जोरात हिसका दिला तर दुसरीने बळजबरीने त्यांच्या गळ्यातील पोत काढून घेतली. त्यामुळे लताबाई इंगळे यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने तक्रार दाखल करून घेत महिला आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आणि या चोरी प्रकरणाचा वेगाने तपास करत दोन महिला आरोपींना जेरबंद केलं. या आरोपी महिला औरंगाबाद जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झालेले आहेत. दरम्यान पोलिसांनी या आरोपी महिलांना न्यायालयात हजर केलं असता त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. याबद्दल आमचा स्टाफ नेहमी त्या ठिकाणी सतर्क असतोच आहे, पण याबाबत मी आपल्या माध्यमातून लोकांना आवाहन करतो की आपण रेल्वे स्टेशन किंवा बसस्टँडला गर्दीच्या ठिकाणी प्रवास करताना आपले दागिने, आपले पर्स, पाकिटे ही अशी मौल्यवान वस्तू ही बसमध्ये चढताना त्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आणि जर अशी काही घटना घडली तर तात्काळ पोलीस स्टेशनला जर माहिती दिली किंवा जवळच्या पोलिसांना जर माहिती दिली तर अशा प्रकारचे गुन्हे लगेच उघडकीस येऊ शकतात. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.